टेंभुर्णीत अवैध धंद्याच्या बातम्या दिल्याकारणावरून पत्रकाराच्या कारच्या काचा फोडल्या. टेंभुर्णी शहरात अवैध धंदेवाल्यांची दादागिरी पुन्हा फोफवली असून अवैध धंद्यांच्या बातम्या दिल्याच्या कारणावरून अज्ञात गुंडांनी टेंभुर्णीतील पत्रकार अनिल जगताप यांच्या कारच्या काचा फोडून 15,000 रुपयांचे नुकसान केले आहे. टेंभुर्णी शहरात 3 वर्षापासून चोरी छुपे चालणारे अवैध धंदे गेल्या महिनाभरापासून खुलेआम सुरू झाल्याने पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे अवैध धंदेवाल्यांची दादागिरी पुन्हा फोफवली आहे. याचा फटका सामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही बसत आहे. अवैध धंद्यांच्या बातम्या का दिल्या असे म्हणत 4 वर्षांपूर्वी एका दैनिकाच्या पत्रकारास भर चौकात बेदम मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले होते. मागील 3 वर्षे चोरी छुपे सुरू असलेला मटका जुगाराचे अड्डे यासह अनेक अवैध धंदे महिनाभरापासून जोमात सुरू झाले होते. याची सामान्य नागरिकाला झळ बसू लागली आहे. या अवैध धंद्याच्या बातम्या काही दैनिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. याचाच राग मनात ठेवून शुक्रवारी रात्री उजनी कॉलनीत उभी केलेली पत्रकार अनिल जगताप MH 45 N 40 23 या कारच्या अज्ञाताने पुढील व मागील बाजूच्या काचा फोडून सुमारे 15,000 नुकसान केले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिल जगताप हे उजनी वसाहतीत कार लावून जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते. ते जेवण करून आले असता त्यांच्या कारची पुढील व मागील काचा फुटल्या होत्या. याबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष अनिल जगताप यांच्या तक्रारीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी कारची पाहणी केली आहे. या घटनेचा टेंभुर्णी प्रेस क्लबच्या वतीने निषेध केला आहे.